जन्मजात बाळ, वजन 500 ग्रॅम. आतड्याचं वजन हृदयावर पडून डावीकडचं हृदय उजवीकडे सरकलं. परिणामी बाळाला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. मडगावमध्ये या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करत बाल शल्यचिकित्सक डॉक्टर संजय खोपे यांनी या बाळाचं हृदय डावीकडे केलंय. फक्त 500 ग्रॅम वजनाच्या या हृदय, फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाच्या डायाफ्रेमचा समावेश असलेल्या घातक जन्मजात विकृतीसह जन्मलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात लहान नवजात शिशूवर झालेली ही शस्त्रक्रिया आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही प्रसूती समस्यांमुळे आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे स्थानांतरित झालेल्या जुळ्यांपैकी एक बाळ जन्माला आलं. जन्मापूर्वी निदान झालं नसलं तरी जन्मानंतर लगेच दोष आढळून आला आणि बाळंतपणामुळं त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवलं गेलं. ताबडतोब ऑपरेशन केलं नसतं तर ते बाळ वाचलं नसतं. या बाळाचे हृदय उजव्या बाजूला आणि पोटातील आतडे छातीकडे सरकले होते. त्यामुळे डायाफ्रेमच्या डाव्या अर्ध्या भागाच्या अनुपस्थितीमुळे बाळाला श्वास घेता येत नव्हता. वैद्यकीय तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली असतानाही ही स्थिती जीवघेणी होती आणि अशा बाळाचं ऑपरेशन करण्याची जोखीम घेणं देखील धोकादायक होतं. डॉक्टर खोपे यांनी ही जोखीम पत्करली आणि बाल भूलतज्ज्ञ डॉक्टर नीना फळदेसाई तसंच डॉक्टर कमलेश केपकर यांचा समावेश असलेल्या उत्कृष्ट चमूनं हे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं. आता बाळ सुरक्षित होईपर्यंत नवजात मुलांच्या अतिदक्षता सुविधेतील जुळ्या भावंडांसोबत व्हेंटिलेटरवर विशेष काळजी घेण्यात येते. ही शस्त्रक्रिया अवघड होती. 500 ग्रॅम वजनाच्या बाळावर सहसा कुणीही शस्त्रक्रिया करू शकले नसते, पण मी अंतिम निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया केली. मला आनंद आहे ती यशस्वी ठरली, अशा भावना डॉक्टर खोपे यांनी व्यक्त केल्या.